वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विश्वासानं पीक विमा काढला, मात्र पीक विम्याच्या नावाखाली घोर फसवणूक झाली की काय असा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडला. कारण इथल्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिलीच जात नाही. जिल्ह्यातील 207 शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली, पण ती केवळ 200 ते 500 रुपये अशी किरकोळ आहे. वर्धा जिल्ह्यातील शेतकरी कृष्णा ढबाले आणि नारायण जसोडकर यांनी पीक विम्याची रक्कम मिळवण्यासाठी बँकेचे अनेक खेटे मारले, तरी त्यांना अद्यापही पीक विम्याची रक्कम काही मिळालेली नाही. त्यामुळे त्यांची घोर निराशा झाली आहे. गरजेच्या वेळेला पीक विम्याचे पैसे मिळतील अशी त्यांना आशा होती, मात्र आता त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. खरं तर पीक विमा हा ऐच्छिक आहे, मात्र बँका विमा कंपन्यांना लाभ मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांवर पीक विम्यासाठी सक्ती करतात. ढबाले आणि जसोडकर यांनीही पीक विमा काढला होता, आता मात्र त्याचे पैसे मिळत नसल्यानं ते हवालदिल झालेत. पीक विम्याच्या रकमेविषयी प्रशासकीय अधिकारी आणि बँक प्रशासन काहीच बोलायला तयार नाही. पीक विमा हा कंपल्सरी दर 2 वर्षांनी किंवा कधी डिफॉल्टर असतो तेव्हा आम्ही काढत नाही, पण जेव्हा जेव्हा कर्ज घेतो तेव्हा 3000-2000 रुपये सर्रास कापले जाते, पण आजपर्यंत एकही रुपया मिळाला नाही. विमा काढण्याची पद्धत वेगळी म्हणजे योग्य वाटते, परंतु वेळेवर पैसे मिळाले पाहिजे ना. सरकार आमच्यापासून त्यानं 3000-3000 रुपये कापून घेतले आणि आता पैसेही ते येऊन राहिले. शेतीत नुकसान झाल्यास आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकारनं पीक विमा योजना सुरू केली आहे, मात्र या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होण्याऐवजी विमा कंपन्यांचीच चांदी झाली आहे. बँकेकडून पीक कर्ज घेताना बँका शेतकऱ्याच्या खात्यातून पीक विम्याचे पैसे कापून घेते. ही रक्कम साधारण 2 ते 3000 रुपयांच्या आसपास असते. वर्धा जिल्ह्यात पीक विम्याची जबाबदारी रिलायन्स कंपनीला देण्यात आली होती. बँकांनी पीक विम्याचे पैसे कापून ते रिलायन्सकडे वळते केले, मात्र आता शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळत नसल्याचं चित्र आहे. ही पीक विमा योजना म्हणजे शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केलाय. कोणत्याही अशासकीय कंपनीला तुम्ही कंत्राटी स्वरूपात जर पीक विम्याचं काम दिलं तर कंपन्या ह्या काही चॅरिटी करायला बसलेल्या नाही, त्या व्यवसाय करायला बसलेल्या आहेत. त्या पीक विम्याचे क्लेम्ससाठी शेतकऱ्यांनी कुठे जायचं? बँकेतून आम्हाला कर्ज पाहिजे आणि बँकर्स जर आमच्या पीक विम्याचे पैसे कापतायत तर आमच्याकडे काही पर्याय नाही. वर्धा जिल्ह्यातील 207 शेतकऱ्यांना विम्याच्या क्लेमपोटी 200 ते 500 रुपयांचे चेक मिळाले आहेत. वास्तविक पाहता मागच्या वर्षी रिलायन्सकडे 14.92 कोटी रुपयांचा पीक विमा प्रीमियम जमा झाला होता, मात्र रिलायन्सनं शेतकऱ्यांना केवळ 10 लाख रुपयांचाही क्लेम दिला नसल्याची माहिती उघड झाली आहे. शेतकरी सावकारांच्या विळख्यात अडकू नये यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात, मात्र त्याचा लाभ शेतकऱ्यांना होण्याऐवजी खासगी कंपन्यांचंच उखळ पांढरं होत असल्याचं वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय. सरकारनं याची तातडीनं दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची आवश्यकता आहे. अमित देशपांडे, झी मीडिया, वर्धा. आणि ही पीक विमा योजना म्हणजे शेतकऱ्यांची अधिकृत फसवणूक योजना आहे की काय असाच थेट आरोप करावा असा वाटतो. या सगळ्यावर बोलण्याकरता नागपूरहून शेतीतज्ञ चंद्रकांत वानखडे आपल्याबरोबर आहेत. आपण थेट जाऊयात नागपूरला. वानखडे सर, 2-3 हजाराची रक्कम साध्या कोरडवाहू शेतकऱ्याला किती महत्त्वाची असते? आपल्या मुलालेकरांची तोंडं शिवून शेतकरी हे हप्ते भरतो. या विमा कंपन्या म्हणजे शासनानं लाल पायघड्या घातलेले पठाण आहेत का, जे शेतकऱ्यांकडनं वसुली करतात आणि प्रत्यक्षात 200-300 रुपये देतात पुन्हा विम्याच्या नावानं? फक्त विदर्भामधल्या वर्धा जिल्ह्याची ही कैफियत आम्ही मांडली. राज्यात कमी अधिक फरक वगळता विमा कंपन्यांकडून हेच अनुभव येतात. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, कारण हे केवळ वर्धा जिल्ह्याची जरी असली तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा जर आढावा घेतला तर हे कंपन्यांचं उखळ पांढरं करण्यासाठी असलेली योजना आहे. दुसरं असं की याचे निकषच इतके आहेत की त्याच्यात कोणी बसत नाही. म्हणजे कधीकधी आश्चर्य असं वाटतं की व्यक्तिगत प्रीमियम यांनी भरायचा आणि समजा यांच्या पिकाचं नुकसान झालं
तर त्या विमा कंपन्याच्या अधिकाऱ्यांनी विचारायचं की तुमच्या सगळ्या ब्लॉकमध्ये सगळ्या पिकांचं नुकसान झालं काय. म्हणजे चंद्रकांत वानखडे समजा मेला त्याचा विमा आहे आणि माझी बायको समजा तो क्लेम करायला गेली आणि त्यांनी जर अधिकाऱ्यांनी विचारलं की तुम्ही ज्या एरियामध्ये राहता तिथली सगळी माणसं मेली असतील तर चंद्रकांत वानखडेचा क्लेम मिळेल, याचा इतका शुद्ध मूर्खपुणा नाही आहे. दुसरं असं की हित शेतकऱ्याचं दाखवणं आणि शेतकरी विरोधी बियाणं पेरणं याच्यातच आजकाल सरकार म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांचं मरण सुरू आहे. याच्यातही परत ऐच्छिक असताना सुद्धा कर्ज देताना कंपल्शन करणं, सरकारी अधिकाऱ्यांकडनं कंपल्शन होणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या कंपन्यांच्या हितासाठी हे सगळी यंत्रणा राबवल्या जाते आहे असं दिसतंय. गेल्या 2-4 वर्षामध्ये इतका दुष्काळ असताना सुद्धा शेतकऱ्यांना याचा फायदा झाला नाही आणि आता गेल्या वर्षी थोडस पीक पाणी बरं आहे म्हणून त्याचं एक निमित्त झालं. पण या सगळ्या कंपन्यांचं कसं आहे, शेतीमध्ये वांग्याचं बी पेरलं तर टमाटे येत नाही आणि शेतकऱ्याची विमा योजना असताना समजा शेतकऱ्यांचं मरण ओढवत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की पीक कंपन्यांच्या माध्यमातून बियाणं शेतकऱ्यांच्या मरणातच पेरलं जात आहे, फक्त पॅकिंग त्याचं शेतकरी हिताचं आहे एवढंच याच्यात दिसत आहे. वानखडे सर, तुम्ही जे कायम लिहिता बोलता आम्ही ते सगळं वाचतो, शेतकऱ्याचा सगळा आक्रोश व्यक्त करण्याचा तुमचा प्रयत्न असतो, या तमाम ज्या फसव्या विमा कंपन्या आहेत यांच्यावरती उपाययोजना करायची म्हटली तर काय करावं लागेल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांच्या संघटनांना ग्राहक न्यायालयामध्ये याच्या बाबतीत दाद मागता येईल का? शासनाच्या कानी कपाळे आम्ही ओरडतो, रोज बातम्या दाखवतोय, रोज मंत्र्यांना आवाहन करतोय आम्ही, कशा पद्धतीने हे सगळं चाललं आहे, शेतकऱ्याची लुटवाडूट चालली आहे पण सरकारला काही फारसा फरक पडत नाही. न्यायालयातून, ग्राहक मंचातून काय शेतकरी वैयक्तिक आणि सांघिकरित्या यातनं दिलासा मिळवू शकतो? याच्यामध्ये कसं आहे सर की त्यांनी लढायचं कोणा कोणा फ्रंटवर लढायचं. आता जसं म्हणजे गेल्या बजेटमध्ये विम्याच्यासाठी पैसा अलॉट केला होता, आता याच्यामध्ये गमतीचा भाग असा आहे की विम्याचा प्रीमियम कमी केला आणि बाकीचा जो काही रक्कम आहे ती सरकार भरायची. म्हणजे कसं आहे की विम्याची व्यापकता वाढायची आणि कंपनीचा फायदा. मूळ मुद्दा असा आहे की ज्या कारणांमुळे शेतकऱ्यांच्या पदरात त्याचा लाभ पडत नाही त्या कारणांमध्ये हेही सरकार गेलं नाही. जे अच्छेदिनवालं सरकार म्हणतात तेही गेलं नाही, जे मागचं सरकार होतं तेही कधी गेलं नाही. आता याची लढाई लढत असताना म्हणजे हे करावं लागेल, पण दुर्दैवाचा भाग असा असतो की कॉन्ट्रॅक्ट करताना तो न वाचता सगळा केला जातो. तो इतक्या विचित्र पद्धतीचा असतो की शेतकऱ्यांना ते वाचणं जमत नाही, त्याच्यावर सगळी सह्या केलेल्या असतात म्हणजे हे तुम्हाला संमत आहे अशी मान्यता अनेक गोष्टी आहेत. तरी तुम्ही ही जी सूचना केली त्या दृष्टीने आमच्यासारखी माणसं वकिलांचा सल्ला घेऊन याच्या संदर्भात काही करता येईल की काय याचा निश्चित विचार करू असं मी तुम्हाला आश्वासन देतो. वानखडे सर, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याकडं म्हणजे जो गरजवंत असतो त्याला किती नागवायचं याला काही सीमाच नाही आहे. म्हणजे त्यातल्या त्यात शेतकऱ्याला तर जो बसलाय बाजारात तो प्रत्येक माणूस, मग त्या बँका असतील, खताचे दुकानदार असतील, खाजगी सावकार असतील, या सर्व सरकारी यंत्रणा असतील, अधिकारी असतील, शेतकऱ्याला किती नागवायचं याची सीमाच नाही आहे. बँका अजिबात पाठीमागं नाही आहेत त्याच्यामध्ये. आमच्याकडं इतके मोठ्या प्रमाणावरती शेतकरी तक्रारी करतात की नॅशनलाइज बँकांना आदेश आहेत. इकडे आमच्याच कार्यक्रमात आम्ही सांगतो, सहकार मंत्री सांगतायत, कृषी मंत्री सांगतायत, मुख्यमंत्री सांगतायत, तातडीनं कर्ज द्या आदेश दिले जात आहेत, कारवाई करू सांगितलं जात आहे. प्रत्यक्षात राष्ट्रीयकृत बँकांनाही अजिबात काही फरक पडत नाही आणि या निर्लज्ज बँका शेतकऱ्याला कुठलीही रक्कम देताना, पीक कर्ज देताना विम्याचे हप्ते कापून घेतात. मग या बँकांवर काही जबाबदारी निश्चित करायला नको का की नुकसान झालं तुम्ही भरा पैसे, तुम्ही द्या, मिळून द्या शेतकऱ्याला? कारण याच्यामध्ये तुम्ही म्हणता तसं आहे की ही सगळीच व्यवस्था शेतकऱ्यांच्या लुटीवर अवलंबून आहे. आणि याच्यामध्ये दुसरा भाग असा आहे की अनेक वर्षाचा आढावा जर घेतला, याचा अभ्यास केला, तर शेती व्यवसाय हा पूर्णतः तोट्यामध्ये आहे. आता बँकांच्याही संदर्भामध्ये खरं तर बँकिंग याच्यामध्ये जो व्यवसाय नफ्याचा असेल त्याच्या संदर्भामध्ये रिस्क घेतल्या जाते, पण जो अधिकृतपणे संपूर्ण शेती व्यवसाय तोट्याचा आहे त्याच्या संदर्भात बँकांनी काय हे दुर्लक्ष करणं, उपेक्षा करणं हे मी स्वाभाविक मानतो बँकिंग नियमाप्रमाणे. याच्यावर एक उपाय असा आहे की बँकसुद्धा शेतकऱ्यांच्या घरी
जाईल आणि त्याची विनवणी करेल की अरे बाबा तू कर्ज घे किंवा अरे बाबा तू आमच्या योजनांचा फायदा घे, हे तेव्हाच होण्याची शक्यता आहे की शेती व्यवसाय फायद्यात असेल आणि याच्यामध्ये फायदा दिसेल तर बँक यांचा अनुनय करेल. पण आज बँक त्यांना अक्षरशः कुत्र्यासारखं वागवतं. याचं कारण असं की शेती व्यवसाय तोट्याचा आहे, त्याच्यामध्ये घाटा ठरलेला आहे आणि घाट्यामध्ये बँकांना पैसे द्यायची इच्छा नाही आहे. त्यामुळे याच्यावर तोडगा काढायचा झाला तर हा शेती व्यवसाय फायद्याचा करणं हा एक पर्याय, पण हा परत दीर्घकालीन उपाय आहे ज्याच्यावर अजून काही होताना दिसत नाही. त्यामुळे मला स्वतःला असं वाटते, माझा तर प्रश्न असा आहे की जो संपूर्ण व्यवसाय तोट्याचा आहे त्याला पीक कर्जच का दिलं जातं? हे याच्यासाठी दिलं जातं की हा जुगार खेळणारा शेतकरी हा जुगारात हरलेला आहे, आता यांनी जुगारातून उठू नये आणि याला परत जुगारा खेळायसाठी बचवायचं असेल तर याला परत कर्ज द्या, याला परत त्याच्याकडनं जुगार खेळून घ्या आणि मग आपलं जुगाराचं जे मालक आहे त्यांनी आपली धन करून घ्या. अशा दुष्ट चक्रामध्ये हा शेतकरी अडकलेला आहे. पणकडे सर अत्यंत विदारक चित्र असं, मात्र हा जुगार खेळणारा शेतकरी हा एकटा जरी तिथं आपल्याला असं म्हणूया की जुगार खेळणारा एकटा बसतो, इथं शेतकऱ्याचं अख्खं कुटुंब म्हाताऱ्या वडिलांपासून ते चालता येईल 5-7 वर्षाच्या मुलापर्यंत सगळे शेतात राबतात, मात्र शेतकऱ्याच्या हाती फारसं काही पडत नाही. कोरडवाऊ शेतकऱ्याची परिस्थिती अवघड आहे, त्यात विम्याचा प्रश्न. वानखडे सर, या विम्याच्या बाबतीत विमा घेताना त्याचा फायदा घेताना विम्यात जर नुकसान झालं असेल तर त्याचा क्लेम करताना शेतकऱ्यांनी काय काय काळजी घ्यायची, आणि जर आपल्याला ग्राहक मंचात दाद मागायची असेल तर काय केलं पाहिजे, काय कागदपत्र काय पुरावे शेतकऱ्याकडे अधिकृत असले पाहिजे, कारण आम्हाला जी सगळी आमची उद्ध्वस्त झालेली शेती पडलेली असते, 15-15 दिवस महसूल यंत्रणेला वेळ नसतो यायला पाहायला पंचनामा करायला, 15-15 दिवस विमावाल्यांना वेळ नसतो पाहायला यायला, नेमके अधिकृत पुरावे कसे जोडावे त्याकरता काय करावं शेतकऱ्यांनी? नाही, याच्यामध्ये तुम्ही मगा जसं म्हटलं की शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची आहे, मला स्वतःला असं वाटतं की जिथे कंपल्शनचा आणि जबरदस्तीचा भाग आहे तिथे काळजी घेण्याचा प्रश्न नाही. मी कर्ज घेतो पिकांसाठी बँकेंकडनं आणि तिथे मला हे कंपल्शन आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये विमा कंपन्यांचे हप्ते भरले पाहिजे. आता तिथे मी काय काळजी घेणार, म्हणजे मी इतका अगतिक आणि असहाय्य आहे की काळजी घेण्याचा प्रश्नच नाही. माझी इच्छा असो नसो मला कर्ज पाहिजे आहे तर विम्याचा हप्ता भरलाच पाहिजे, हे कंपल्शन आलं असेल तर याच्यामध्ये एकच असेल की मग मी कर्ज घ्यायचं नाही. कर्ज घ्यायचं नाही तर शेती कशी पेरायची आणि शेती पेरली नाही तर कुटुंब कसं पोसायचं? अशा दुष्ट चक्रात म्हणजे त्याच्या काळजी घेण्याचा प्रश्न नाही आहे. हा अक्षरशः कंपल्शनचा भाग आहे, तो घ्यावंच लागतं. कर्ज घेत असाल तर हप्ते भरावेच लागतात. आता हेच एक वेळा हे केलं की ही जबरदस्ती का? शेतकऱ्याला त्याचं हित समजत नाही का की त्याला समजा पीक विम्याचा हप्ता? वानखडे सर, मला आणखी एका बाबीवरती प्रकाश टाकायचा आणि ते तुमच्या तोंडून मला ते ऐकायचं आहे, जे खरं तर सत्य आहे की खाजगी कंपन्या विम्याच्या व्यवसायामध्ये उतरल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की कुठेही फायदा असल्याशिवाय या कंपन्या येत नाहीत. बरं, त्या कंपन्याही अशा आहेत की ज्या वारेमाप नफा कमवतात. खाजगी कंपन्या आहे या विम्यासारख्या क्षेत्रात आल्या आहेत, तेही शेतकऱ्यांचा विमा. काय असं घडलं हो की आमच्या ग्रामीण भागामध्ये या खाजगी कंपन्यांना यावं लागलं, विम्याच्या क्षेत्रात उतरावं लागलं, काय असा फायदा? आता फायदा म्हणजे अनेक वर्षाचा जर ताळेबंद काढला आणि समजा तुम्ही ही स्टोरी आता एक अधिक व्यापक यांनी अभ्यासासाठी घेतली आणि महाराष्ट्रभरामध्ये आतापर्यंत या खाजगी कंपन्यांना, जसं तुम्ही वर्धा जिल्ह्याचा एक आकडा सांगितला की 14 कोटी हे आणि दिले 10 लाख, आता हा जर ताळेबंद असेल तर नफाच नफा आहे ना हो. म्हणजे याचा अर्थ असा की शेतकऱ्यांच्या मरणावर तोरणच तोरण आहे कंपनी लागलेली आणि याला सगळं सरकार पाठबळ असतं, अधिकाऱ्यांचं प्रशासकीय क्षेत्रातलं पाठबळ असतं. मला स्वतःला या सगळ्या, म्हणजे तुम्ही हा विषय घेतलेला आहे, हा तर एक या आभाळ फाटलेल्यातलं एक ठिगळ आहे. इतकं आभाळ फाटलेलं आहे की ठिगळ किती किती कसे जोडायचे, त्याच्यात हा कपडा इतका जीर्ण झालेला आहे की तो फाटू फाटू निघतो आहे आणि याचा परिणामच हा दिसतो आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबता थांबत नाही आणि त्या अधिक वाढतानाच दिसत आहे. म्हणजे हे परत आहे की हे सगळं भल्याचं करून राहिले आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढून राहिल्या, शेतकऱ्यांना
संरक्षण देण्याच्या गोष्टी करून राहिलेल्या आहे, देऊन संरक्षण कंपन्यांना आहे आणि तेही खाजगी कंपन्यांना आणि तेही रिलायन्स सारख्या कंपन्यांना, म्हणजे जे दानधर्मामध्ये जीवो मोफत हे करतात, कोणाच्या जीवावर करतात मला माहीत नाही, हे शेतकऱ्यांच्याच मढ्यावर हे सगळं यांचं चाललेलं आहे की कारभार असं मला वाटतं आणि हे अतिशय खेदाने नमूद करावं असं वाटतं. वानखडे सर, खरं अत्यंत खेदाने हे नमूद करावं असं वाटतं. महाराष्ट्रभरामधल्या शेतकऱ्यांचा आवाज तुम्ही या ठिकाणी मांडला आणि शेतकऱ्याचा आसूड आपण कडाडवला आहे. सरकारला हे सगळं दिसतं, बँकांचे अधिकारी, सरकारी अधिकारी, तमाम यंत्रणा विमा कंपन्यांकरता का लाल पायगडा घालते, का खाजगी कंपन्या शेतकऱ्यांच्या या विम्याच्या क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत हे अगदी उघड सत्य. शेतकरी नागवला जातोय, लाज वाटली पाहिजे सरकारला आणि अधिकाऱ्यांना. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर खरंच प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. वानखडे सर, आभाळ फाटले, आपण अगदी योग्य म्हणालात. धन्यवाद आज या महत्त्वाच्या प्रश्नावरती आपण चर्चेला आलात त्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.